नमस्कार मी श्वेता सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला विषय खूप महत्वाचा आहे लहान मुलांचे आहार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कारलाच्या आत्मसंतुलन केंद्राच्या डॉक्टर मालविका तांबे सगळ्यात आधी आपण त्यांचं स्टुडिओ स्वागत करूया नमस्कार नमस्कार तर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच तुम्ही सुद्धा मालविका तांबे यांना स्वतः प्रश्न विचारू शकता या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता यासाठी सगळ्यात आधी तुम्ही आमचा स्टुडिओचा क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर मग लगेच फोन उचला आणि आपल्या मनातले प्रश्न स्वतः डॉक्टर मालविका तांबे यांना तुम्ही विचारू शकता तर अर्थात प्रश्नोत्तरांचा आपला पूर्ण हा काही कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी माझ्या मनातला प्रश्न मी विचारू इच्छिते कारण प्रत्येक आई वडिलांसाठी महत्वाचा असा आजचा विषय आहे लहान मुलांचे आहार कारण खाण्यापिण्याचे त्रास हे प्रत्येकाच्या घरी असतात तर लहान मुलांचा मुळात आहार कसा असायला हवा काय सांगाल बघ कसं आहे की मला असं वाटतं की आपण कुठल्याही आईवडिलांना विचारलं की बाकी कसं मुलाची प्रगती आहे काय आहे बाकी सगळ्याबद्दल ते प्रशंसा करतात एकच गोष्ट ज्याच्याबद्दल कोणीही प्रशंसा करत नाही ते म्हणजे आहार कुठल्याही आई वडिलांना असं मनापासून वाटतच नाही की त्यांचं बाळ जे काय मूल आहे आहार किती घेते ते व्यवस्थित आहे का चांगलं आहे का क्वांटिटी वाईज फ्रिक्वेन्सी वाईज किंवा इवन आपण विचार केला आप के तर न्यूट्रिशनल व्हॅल्यू सुद्धा त्या आहाराची करेक्ट आहे का याबद्दलची शंकाच सगळ्यांच्या मनात असते खूपच कमी पॅरेंट्स बाबतीत सॅटिस्फाईड असतात त्यामुळे मुलांचा आहार जो आहे आपण साधारण विचार केला तर वर्षभराच्या वयापर्यंत त्यांच्या आहारामध्ये दुधाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि वर्षभरानंतर हळूहळू त्यांना आपल्यासारख्या आहाराकडे शिफ्ट करण्याची गरज असते त्यामुळे एक वर्षाच्या वयाच्या पुढची जी काही मुलं आहेत त्यांना सगळ्यांना सुद्धा आहारामध्ये व्यवस्थितपणे आपण म्हणतो ना जसं आपलं वाढलेलं ताट असतं वरण भात भाजी पोळी कोशिंबीर चटणी ताग दही वगैरे सगळं जे काही आपण आपल्या जेवणामध्ये घेत असतो त्याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे समावेश आपल्या मुलांच्या आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आजच्या काळामध्ये आपण जर का पाहिलं तर सगळ्या मुलांमध्ये इतक्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आपल्याला दिसतात आहे तर अशा वेळेला उलट पूर्ण आपण म्हणतो ना की चौरस आहार जो आहे त्याचं तर महत्व आपल्याला जास्तच समजून घेण्याची गरज आहे कारण की सध्याच्या काळात आहाराच्या सगळ्या पद्धती बदललेल्या आहेत मुलांना रोज काहीतरी आपण नवीन करून खाऊ घालायचा प्रयत्न करतो आहोत या सगळ्यामध्ये आपलं जे पारंपरिक आहार पद्धती आहे त्याचा विसर कुठेतरी पडतो आणि त्याचा त्रास येणाऱ्या पिढीला आपल्याला होताना दिसतो आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार करून मुलांच्या आपल्याला आहारामध्ये प्रत्येक प्रकारची गोष्ट आहे ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे कशी सामावून घेता येईल ह्याच्याबद्दलची काळजी प्रत्येक आईवडिलांना किंवा कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे आणि अगदीच आता आपल्याला प्रेक्षकांमधनं फोन यायला सुरुवात झालेली आहे व्यंकट महानोर हो यांनी आपल्याला फोन केलेला आहे थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूया बोला वेंकट जी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा तर व्यंकटजी यांचा फोन मला वाटतं कट झालेला आहे तोपर्यंत तो माझा पुन्हा एकदा दुसरा प्रश्न मी विचारते की लहान मुलांमध्ये हो। मुला ना आता चष्मा लागण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे बऱ्याचदा ते अनुवंशिक सुद्धा असतं पण मग अशा वेळी लहान मुलांना काय आहार दिला पाहिजे जेणेकरून त्यांना जर चष्मा लागला जरी असेल तरी तो लवकरात लवकर जाईल बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे की सध्याच्या काळामध्ये आपण शरीरातला कोरडेपणा आहे ना तो खूप वाढतोय अशा प्रकारचा आहार आणि आपलं आचरण चालू आहे आता खाण्यापिण्यामध्ये पाहिलं ला, तर लहानपणापासून मुलांना एक तर फॉर्म्युला मिल्क दिलं जातं थोडे मोठे झाले की त्यांना सांगितलं जातं की गायच्या दुधाची तर काही गरज नाहीये त्याच्यापेक्षा तुम्ही आहारावरतीच जास्त भर द्या तूप आहे ह्याला आपण आपल्या आहार पद्धतीतनं बाहेर काढून टाकलेलं आहे कारण की लहान वयापासूनच मुलांना हे नका देऊ ते नका देऊ पुढे जाऊन वजन वाढेल म्हणून तूप सुद्धा देत नाही तर तुपासारखी जी गोष्ट आहे ती आपल्या संपूर्ण नर्वस सिस्टीम करता खूप महत्वाची सांगितलेली आहे त्यामुळे हे जर का तूप आहारामध्ये नसलं तर आपल्या डोळ्याच्या आतमध्ये ज्या नर्वस सिस्टीमची व्यवस्थितपणे आपण म्हणतो ना की ओलावा टिकून राहायला पाहिजे तो टिकत नाही त्यामुळे त्रास होतो तर लहान मुलांना सुरुवातीपासून तुम्ही तूप द्यायला पाहिजे लोणी द्यायला पाहिजे आता बघा पूर्वीच्या तर डब्यामध्ये तूप साखर पोळी देण्याची अगदी पद्धतच होते अगदी प्रत्येक मुलाला कुठली तरी भाजी रोजच्या रोज पोटात गेलीच पाहिजे असं नव्हतं पण तूप साखर पोळी जरी खाल्ली तरी आईवडिलांना समाधान असायचं आणि तरी डोळ्यांना चष्मे लागत नव्हते तर त्यामुळे हे नक्की आपण बघायला पाहिजे आता सगळ्यांना माहिती जसं की कॅरेट आहे म्हणजे गाजर हे आपल्या खाण्यामध्ये असलं पाहिजे पण त्याचबरोबरीने बरोबरीने एच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीसुद्धा असतात की ज्या आपल्या डोळ्यांकरता चांगल्या असतात तर त्याही आपल्या खाण्यामध्ये नक्कीच ठेवायला पाहिजे प्रत्येक पिवळी किंवा लाल रंगाची भाजी जी असते ती आपल्या खाण्यात ठेवायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे डोळ्यामध्ये रोज काजळ घालणं जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे ते लहान वयापासून घालायला सुरुवात केली तर त्याचा फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल आणि नक्कीच खूप छान तुम्ही मार्गदर्शन केला आता प्रेक्षकांमधन पुन्हा फोन आलेला आहे पालघरमधन समीर यांनी फोन केलेला आहे आपण समीर यांचा प्रश्न जाणून घेऊयात बोला आपला प्रश्न विचारा हॅलो मॅडम मी आपला प्रश्न विचारतो प्रश्न असा आहे की माझा तीन, तीन वर्षाचा भाषा आहे तो काही पण खाल्लं ना तर म्हणजे थोड्या वाटतं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेला नाहीये बर बर आमच्यापर्यंत येत नाहीये माझा तीन वर्षाचा भासा आहे हॅलो हा बोला तर त्याने काही पण खाल्लं ना तर थोड्या वेळाने म्हणजे त्याला पचत नाही किंवा ओडी वगैरे मारली किंवा काय हसत वगैरे आहे ना तरी तो उलटी करतो हसला तरी उलटी करतो तो बर बर पाचनशक्ती त्याची खूप खराब आहे बर पचनशक्ती खराब आहे उलटी लगेच होते असं त्यांचं म्हणणं पण मुलाचं वय वगैरे वय वगैरे काही आपल्याला कळू शकेल का तीन वर्ष आहे तीन वर्ष तीन वर्षाचं वय आहे मुलाचं आणि काही खाल्लं तरी उलटी होतीये त्याला अच्छा अच्छा बघा कसं आहे की आपल्याला मुलांच्या पचनशक्तीवरती नीट काम करावंच लागतं म्हणून अगदी अगदी लहान वयापासून आपण विचार केला तर बाळगुटी अगदी आयुर्वेदाने सांगितलेलंच आहे की मूल झाल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी बाळगुटी जे आहे ती नक्की मुलांकरता सुरू करावी आता तीन वर्षाच्या वयामध्ये जसं आपल्याला अग्नीवरती काम करायचं असेल तर संतुलन बाल हर्बल सिरप सारखं एखादं जे सिरप आहे ते अगदी नियमितपणे मुलांना देणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे आता तुम्ही विचार करा की आपण वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 पदार्थ जे आहेत ते साधारण वर्षभराच्या वयानंतर मुलांना द्यायला सुरू करतो आता ते पचन व्यवस्थित होण्याकरता त्याचं जे यकृत असतं लिव्हर असतं त्याच्यामध्ये ताकद असणं गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये आपण अन्नात पाहिलं तर वेगवेगळे प्रकारचे रसायन असतात सगळे असतात त्यामुळे मुलांची एकूणच पचनाची शक्ती जी आहे ती कमी झालेली दिसते तर त्यामुळे त्याच्याकरता संतुलन बाल हर्बल सिरप सारखं एखादं सिरप जे आहे ते जर का मुलांना नियमितपणे द्यायला सुरू केलं तर पचनही व्यवस्थित राहतं आणि त्याचबरोबरने त्यांचं पोटही साफ व्हायला मदत मिळते तसंच रोज न चुकता संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारखं एखादं जे तेल आहे ते हलक्या हाताने पोटावरती नक्की लावावं की जेणेकरून आतलं वात वाताचा जो दोष असतो तो कमी व्हायला मदत मिळते आणि त्याच्याने सुद्धा पचन सुधारतं उलट्या वगैरे होण्याचा त्रास कमी होतो आणि तसंच पोट सुद्धा साफ व्हायला मदत मिळते तर या दोन्ही गोष्टी तुम्ही नक्की करून बघाव्या सर मला वाटतं त्याचा नक्की फायदा होऊ शकेल आणि बरोबरीनेच शरीरातलं पित्त संतुलित राहण्याच्या दृष्टीने त्याला संतुलन पित्त गोळ्या पण सुरू केल्यात तर त्याचाही फायदा नक्की मिळू शकेल तर यानंतर आपल्याला बुलढाणावरून जयवंत यांनी फोन केला चला आपण थेट त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात बोला जयवंतजी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे हा बोला आपला आवाज आमच्यापर्यंत येतोय आपला थेट प्रश्न विचारा टीव्हीचा आवाज थोडासा कमी करा आणि थेट प्रश्न विचारा हा मॅडम हा लहान मुलांना मोबाईल पाहून डोळे वगैरे खराब होत आहेत अगदी खरं हॅलो हा हा बोला ना हो लहान मुलांची टीव्ही पाहिल्यामुळे स्मरण शक्ती सुद्धा टीव्ही नाही मोबाईल मुळे स्मरण शक्ती सुद्धा कमी होत आहे आणि आकडेवारी करताना ते चाच उपयोग करत आहेत काही उपाय असेल अगदी 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 खरंय सर तुमचं म्हणणं म्हणजे मगाशी सुद्धा जेव्हा डोळ्यांबद्दल तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की सध्याची संपूर्ण पिढी जी आहे ती मोबाईल टीव्ही या सगळ्यांच्या स्क्रीन्सच्या आहारी गेलेली आहे त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यायला पाहिजे आता आत्तापर्यंत तर ह्याच्याबद्दलची कल्पना नव्हती म्हणून आपण म्हणूया की गेले पंधरा वीस वर्षातली जी मुलं आहेत त्यांच्यावरती कदाचित हा चुकीचा संस्कार झालेला आहे पण आज तरी आपण सचेत झालेलो आहोत ना तर सर्वप्रथम घरामध्ये जर का लहान मूल असेल कुठल्याही वयाचं म्हणजे अगदी लहान आपण म्हणतो ना की तानं मूल असेल किंवा पंधरा सोळा वर्षाची पण मुलं असतील तर सर्वप्रथम तर टी व्हीचा वापर जेवढा आपण बंद करू शकू तेवढा जास्त उत्तम घरामध्ये मोबाईलचा सुद्धा वापर इव्हन आई वडील म्हणा किंवा दुसरी घरातली जी मोठी लोक असतील त्यांनी सुद्धा कमीत कमी करणं अत्यंत आवश्यक आहे कारण की जेवढा आपल्या हातामध्ये मोबाईल दिसेल जेवढा आपण त्या व्यसनाला अधीन असू तेवढं आपण त्या मुलांना कितपत नाही सांगणार आहे म्हणजे आता आजच्या काळामध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळ्या सोशल साईट जे आहेत ते इवन मोठी लोक सुद्धा दोन दोन तास त्याच्यावरती घालवतात आपण केलेली चूक आहे ती दुसऱ्यांना आपण नाही म्हणू शकत नाही त्यामुळे घरामध्ये एकूणच टी व्हीचा मोबाईलचा वापर कमी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मुलांबरोबर वेळ घालवणं आयदर त्यांना पार्कला नेणं त्यांच्याबरोबर गप्पा मारणं एखादं पुस्तक त्यांच्याबरोबर वाचणं किंवा त्यांचे कुठलं तरी छंद जोपासणं हेही अत्यंत गरजेचं आहे तर मला वाटतं हे सगळे प्रयत्न प्रत्येक पालकाने आपल्या मुलांकरता नक्की करावे अगदी तुम्ही सुद्धा प्रेक्षकांनो स्वतः मालविका तांबे यांना प्रश्न विचारू शकता यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक पुन्हा एकदा लिहून आपण कुठे नका पाहत रहा ब्रेक नंतर साब संजीवनीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतायत तर प्रेक्षकांमधनं फोन आलेला आहे विवेक बुलढाण्यावरनं त्यांनी फोन केलेला आहे चला आपण थेट त्यांच्याशीच बोलूया विवेक जी नमस्कार आपलं कार्यक्रमात स्वागत आहे आपला प्रश्न विचारा विवेक माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय हॅलो हा बोला आपला प्रश्न विचारा हॅलो हा आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला थेट प्रश्न विचारा हो येतोय येतोय माझं लिव्हरचा प्रॉब्लेम आहे मला थोडासा हॅलो हा हा बोला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे मला थोडासा हॅलो हो हो ऐकायला माझा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मला डायट प्लॅन पाहिजे होता अच्छा सर तुमचं वय काय आहे आणि लिव्हरचा काय त्रास होतोय सत्तावन वय सत्तावन वय आहे बरं आता बघा कसं आहे की लिव्हरचे जर का कुठलाही त्रास असला तर सर्वप्रथम तर आपल्याला काळजीही घ्यायला पाहिजे की कुठलंही वेळेला जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तेव्हा अगदी पोटभर जेवलो आहे तृप्ती आहे पोटामध्ये जडपणा वाटतोय अशा प्रकारे आहार बिलकुल नाही करायला पाहिजे दुसरं महत्त्वाचं म्हणजे खाण्याच्या ज्या वेळा आहेत त्या अगदी नियमित पाळल्या पाहिजे आज आता वेळ झाली तर एक वाजता जेवतोय दुसऱ्या दिवशी काम आहे म्हणून तीन साडेतीन झाले जेवायला अशा प्रकारचं सुद्धा आपलं रुटीन जा है थे नहीं थे जे आहे ते नाही ठेवायला पाहिजे बिलकुल परफेक्ट वेळेला तुम्ही रोजच्या रोज जेवलं पाहिजे रात्रीचा आहार जो आहे तो संध्याकाळी साधारण सात साडेसातच्या सुमारास घेतलेलं बरं त्यामुळे डिनर सुद्धा शक्यतो लेट नाही करायचं आता आहारामध्ये अगदी सुपाच्य गोष्टी घेतलेल्या बऱ्या म्हणजे आपण ज्याला सात्विक आहार म्हणतो ना की दूध आहे किंवा घरचं साजूक केलेलं तूप आहे ते तुम्हाला पचनाला मदत करेल त्याचबरोबरीने वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स म्हणजे तृणधान्य आपण ज्यांना म्हणतो ते तुमच्या खाण्यामध्ये नक्की ठेवा फळभाज्या तुमच्या खाण्यामध्ये राहू द्या त्यांनाही तुपामध्येच व्यवस्थित फोडणी दिलेली जी आहे ती जास्त बरी राहील आता लिव्हरची कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टीने आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जसं सकाळच्या वेळेला गोमूत्र अनुष्यपोटी घ्यायला सांगितलेलं आहे त्याचबरोबरीने आपल्याला बिलवसारखं जे फळ असतं त्याचा सुद्धा उपयोग खूप होतो लिव्हरमध्ये असं सांगितलेलं आहे तर बिलव सॅन एखादं जे औषध आहे ते तुम्ही सकाळी अनुष्यपोटी नियमितपणे घ्यायला सुरू करू शकता सॅन अग्नीसारखं एखादं जे सिरप असतं की जे आपण लहान मुलांना पण देतो पण मोठ्यांमध्ये सुद्धा जेव्हा कुठलाही लिव्हरशी संबंधित काही त्रास वाटत असेल पाचन अग्नी कमी झालेली असेल अशा वेळेला हे सॅन अग्नी सिरपसुद्धा त्याला वाढवायला आपल्याला मदत करू शकतं पण अर्थातच लिवरचं जर का काही आजार आहे तर त्याच्याकरता आपल्याला प्रकृतीप्रमाणे वेगवेगळी औषधं करावी लागू शकतात तिच्याकरता प्रत्यक्ष मार्गदर्शन वैद्याचं घेणं हे अत्यंत गरजेचं असतं तर सर मला असं वाटतं की तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन जर का औषधं सुरू केली तर तुमचा जो पण कुठला त्रास आहे तो कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती नक्की करता येऊ शकेल आता यानंतर आपल्याला ठाण्याहून असीम पटेल यांनी फोन केलेला आहे चला आपण त्यांचा थेट प्रश्न जाणून घेऊया नमस्कार असीमजी आपलं कार्यक्रमात स्वागत आहे आपला थे, प्रश्न थेट विचारा आ, नमस्कार मॅडम मला हे विचारायचं होतं की आज आपण बघतोय लहान मुलांचा शाळेला जाताना किंवा सकाळी घरी उठताना म्हणजे नाश्त्या नाश्त्यामध्ये काहीतरी त्यांना हवं वाटतं पण प्रश्न असा पडतो की लहान मुलांना म्हणजे त्यात विटामिन्स प्रोटीन सगळे काहीतरी आहारमध्ये यायला पाहिजे तर रोज रोज काय नवीन द्यावं त्यांना की ते त्यांनी आणि ते त्यांचा आहार पण चांगला असावं तर ते तेवढं मार्गदर्शन आपल्याकडून झालं तर बरं अच्छा सगळ्यांचाच मनातला अगदी <laughs> बघा लहान मुलांना न्याहारीच्या आधी जे महत्वाचं आहे देण्याचं ते म्हणजे एक कप दूध ते गाईचं असलं तर सगळ्यात उत्तम गाईचं नसलं तर म्हशीचं सुद्धा चालू शकेल हे दूध जे आहे ते प्राकृतिक नैसर्गिक टू आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचं दूध असलं पाहिजे की जे पचायला सोपं पडेल आता या दुधामध्ये आपण जर का संतुलन चैतन्य कल्पासारखं एखादं कल्प टाकून दिलं तर मग त्या दुधाची एकूण पचण्याची क्षमता सुद्धा शरीरामध्ये वाढते आणि त्याचबरोबरीने त्याच्यातनं जी मिळणारी ताकद असते कारण की चैतन्यकल्प जे आहे ते रसायनासारखं काम करतं म्हणजे आपण म्हणतो की अन्न परिष्कृत अन्न ज्याला म्हणू तशा प्रकारे हे तर याच्याने दुधाची चव पण वाढते दुधाची बाय अवेलेबिलिटी पण वाढते आणि शरीराला त्या सगळ्या हर्बमुळे ताकद सुद्धा मिळायला मदत मिळते तर हे चैतन्यकल्प टाकून दूध अगदी नियमितपणे द्यायला सुरू करा त्याच्यानंतर मुलांना रोज सकाळी न चुकता एक किंवा एक ते तीन बदाम म्हणजे जेवढं तुमच्या मुलांना आवडतील तेवढं तर हे बदाम भिजवून तुम्ही रोज खायला घालायची त्यांना सवय ठेवा शाळेतनं परत आल्यावरती तुम्ही त्यांना इतर प्रकारचे सुद्धा ड्रायफ्रूट्स देऊ शकता की आपण काजू दिले किंवा खजूर दिलं पिस्ता एखाद दोन खायला दिले तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना ड्रायफ्रूट्स नंतर पण देऊ शकता पण सकाळच्या वेळेला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दूध आणि बदाम पोटामध्ये जाणं एकदा हे पोटात गेलं की पुढचे साधारण दोन तास तरी भूक सहसा लागत नाही त्याच्यानंतर आपल्याला न्याहारीमध्ये आपल्याला असं वाटतं की पोहे खाल्ले तर आपल्याला ताकद नाही का मिळणार उपमा खाल्ला भाज्या घालून तर आपल्याला ताकद नाही का मिळणार एखादा आपण धिरड घातलं वेगवेगळ्या पिठांचं मिश्रण करून त्याच्यामध्ये आपण भाज्या घातल्या बारीक चिरून किंवा बारीक किसून तर त्याच्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये सगळं पोषण जे आहे मुलांना ते मिळायला मदत मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला शक्यतो आपण एखादी चटणी बरोबर दिली तर पुदिना कोथिंबीर वगैरे सारख्या गोष्टी खोबरं त्याच्यामध्ये जात असतं त्याच्यामध्ये आपण जर का चटणी जी आपण खजुराची घरी करतो ती करून जर का दिली तर त्याच्यातनं सुद्धा रक्तवाढीला वगैरे सुद्धा मदत मिळू शकते तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही खाण्यामध्ये ठेवायला पाहिजे आता दुधीसारखी गोष्ट आहे तर मी लोकांना म्हणते की है। में लोका तुम्हाला दुधीची भाजी करता येऊ शकते दुधीची मुठिया करता येऊ शकते दुधीचं थालीपीठ करता येऊ शकतं थेपला करता येऊ शकतं तर असा आपण विचार केला तर एकच गोष्ट वापरण्याच्या आपल्याकडे दहा प्रकार आपल्याला पारंपरिक आपल्या पद्धतीमध्ये सापडू शकतील तर त्याच गोष्टी द्याव्या फक्त वेगवेगळ्या प्रकारे तयार करून द्याव्या तर मला असं वाटतं की आपण हे जर का लिस्ट साधारण पाहिली आपण ऑलरेडी सात आठ गोष्टी बोललो तसे प्रत्येक गोष्टीचे तुम्ही व्हेरिएशन्स जे आहेत ते न्याहारी मध्ये त्यांच्या लंच मध्ये डिनर मध्ये जे आहे ते नक्की देऊ शकता अगदी खूप छान मार्गदर्शन केलं आता शेवटची दोन मिनटं राहिली तर महत्वाचा प्रश्न आलेला आहे कर्जातून उदय यांनी विचारलेला आहे आपण थेट उदय यांच्याशी बोलूया नमस्कार उदयजी आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा

भूक जी आहे ती लागत नाही त्यामुळे सगळ्यात पहिले तर मुलांना संतुलन बाल हर्बल सिरप सारखं एखादं सिरप जे आहे ते नियमितपणे द्यायला पाहिजे याच्यानी पचनसुद्धा सुधारतं आणि तसंच पोटसुद्धा साफ व्हायला मदत मिळते रात्री झोपताना ज्याही मुलांना पावडर घेणं शक्य असेल थोडंशा पाण्यामध्ये मिसळून त्यांना संतुलन अविपत्तीकर चूर्णासारखं चूर्ण जे आहे ते नियमितपणे द्यायला अगदी सुरू करावं याच्याने पोट साफ व्हायला मदत आपल्याला जे आहे ते मिळू शकते रोज न चुकता पोटावरती संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारखं एखादं तेल हलक्या हाताने लावावं तसंच नाभीमध्ये दोन थेंब एरंडेल नक्की सोडावं आणि मुलांच्या शीच्या जागी सुद्धा एरंडेल तेल जर का लावलं तर त्याच्याने त्यांना पोट साफ व्हायला नक्की मदत मिळू शकते एकूणच पचन जर का चांगलं राहिलं तर आपल्याला पोट सुद्धा साफ व्हायला मदत मिळते त्याच्याकरता पाणी व्यवस्थित प्रमाणात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे घरी जर का जलसंतुलन जे वेगवेगळ्या हर्बचं मिक्सर आहे संतुलनने तयार केलेलं ते घालून पाणी उकळलं तर पचनालासुद्धा मदत होते आणि पोटसुद्धा साफ व्हायला आपल्याला मदत मिळू शकते आणि एकूणच आहार जो आहे तो व्यवस्थित रसरशीत असला पाहिजे म्हणजे आमटी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सूप आहेत सार आहे हे प्यायची मुलांना सवय लावणं आपल्याला ला अत्यंत गरजेचं आहे आणि आहारामध्ये साजूक तूप हे जर का नियमितपणे मुलांनी घ्यायला सुरू केलं तर आतड्यांमध्ये सुद्धा स्निग्धता व्यवस्थित राहून त्यांचं पोट जे आहे ते साफ व्हायला नक्की मदत मिळू शकते तर ही काळजी प्रत्येक प पालकाने आप आपल्या बाळांकरता नक्की घ्यायला पाहिजे अगदी खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही इथे आलात खरच तुमचे मनापासून आभार मलाही आनंद आहे यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही